स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी कम्प्युटर शिक्षण. मित्रांनो, आपण वर्डचं ट्युटोरियल पाहत आहोत, मायक्रोसॉफ्ट वर्ड. त्यामध्ये तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ट्युटोरियलमध्ये भाग एकमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डबद्दल पूर्ण जी काही माहिती आहे, कशाला काय म्हणतात, समजा टायटल बार, त्यानंतर आपण रिबन वगैरे, तर ही सर्व माहिती आपण त्यामध्ये पाहिली होती. आणि फाईल जो बटन आहे, तर ते फाईल मेन्यूमध्ये सर्व ऑप्शन काय होते आपण त्या दिवशी पाहिलं होते, भाग वनमध्ये ते पाहिलेलं होतं. त्यानंतर भाग दोन जो होता, तर भाग दोनमध्ये होममधले आपण क्लिपबोर्ड, फॉन्ट, पॅराग्राफ, स्टाईल आणि एडिटिंग यामध्ये जेवढे काही ऑप्शन आहेत त्या ग्रुपमध्ये, तर ते सर्व ऑप्शन काय झाले आपण पाहिलेले आहेत. तर त्यानंतर आता होम कम्प्लीट झाला, आता भाग तीन आपण चालू करतो आज. तर भाग तीनमध्ये आपण इन्सर्टमध्ये आता जातो आहे. ते इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आता पहिला ऑप्शन आपल्याला आहे कवर पेज. आज आपण यामध्ये इन्सर्ट चालू करतो आहे आणि इन्सर्टमध्ये ऑप्शन आता आपण पाहत आहे. तर त्यामध्ये फर्स्ट जो ऑप्शन आहे याच्यामध्ये आपण आता पाहत आहे कवर पेज. आता कवर पेजवर मी क्लिक केलं पहा, तर कवर पेज हा जो ऑप्शन आहे की त्यावेळेस आपण फाईलमध्ये गेलो, न्यूमध्ये जात होतो, तर न्यूमध्ये हे जे येत होते, ओके, तर हे जे टेम्प्लेमेंट्स आहेत, तर हेच टेम्प्लेमेंट्स पाहता कवर पेजमध्ये गेलो, तर कवर पेजमध्ये सुद्धा त्याच प्रकारचे डिझाईन काय होतात आपल्याला दिसतात. ओके, म्हणजे कवर पेज आहे, जसं आपलं बुकचं फर्स्ट पेज असतं, तर तसं हे कवर पेज आहे. तर हे कवर पेज आपण वापरू शकतो. तर तुम्हाला कोणतं कवर पेज पाहिजे असेल तर त्यावर क्लिक करा. समजा मला हे हवं आहे, तुम्ही त्याचं नाव आहे पहा, तर त्यावर मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर ते कवर पेज येईल आणि त्यामध्ये ही जी काही माहिती आहे तर ते आपण चेंज करू शकतो यामध्ये. ओके, मी एडिट करतो या ठिकाणी. त्यानंतर इथं ऑथरचं नाव वगैरे, सब टायटल द्यायचं असेल देऊ शकता, किंवा तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पिक्चर चेंज करायचं असेल यावर पिक्चरवर क्लिक करा, पिक्चर चेंज करू शकता. हे मी पिक्चरमध्ये सांगणारच आहे तुम्हाला, तरी पण पिक्चरवर क्लिक करा. पिक्चरवर क्लिक केल्यानंतर ज्या ठिकाणी पिक्चर आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला ते जाऊन पिक्चरवर क्लिक करायचं आणि इन्सर्टवर क्लिक करायचं. त्यानंतर तो पिक्चर काय होईल या ठिकाणी आणि मग पिक्चरमध्ये चेंज तुम्ही काय करू शकता करू शकता. पिक्चरचे बरेच ऑप्शन आहेत, पिक्चर टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. अशा रीतीने तर आपण ही एडिटिंग करू शकतो. ओके, यामध्ये कवर पेज घ्या आणि कवर पेजमध्ये माहिती जी आहे ते आपण पाहू शकतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे कवर पेज आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. यावर मी क्लिक केलं तर यावर ते चेंज झालं. डेट आलं, त्यावर क्लिक केलं, डेटवर डेट येते त्या ठिकाणी. कंपनी नेम आलं, कंपनी नेम टाकू शकता तुम्ही. तर अशी माहिती तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. अजून बरेचसे डिझाईन आपण करू शकतो, पण आता मी फक्त कवर पेज आहे ते कवर पेज आणि ते कवर पेज घेतल्यानंतर डिझाईन. त्यानंतर कवर पेज नको असेल तुम्हाला, बाकीचे तुम्ही अजून ऑनलाईन घेऊ शकता. नको असेल तर यावर क्लिक करा, ते कवर पेज निघून जाईल. ओके, आता दोन पेज आहेत आपल्याकडे. आपल्याकडे पेज एक्स्ट्रा अजून हवं असेल तर ब्लँक पेजवर क्लिक केलं तर आपण ते घेऊ शकता. ब्लँक पेज आपण ज्या ठिकाणी आता मी टायपिंग करतो आहे, थोडंसं टायपिंग केलं आणि मध्ये क्लिक करून मी आता ब्लँक पेजवर क्लिक केलं. तर ब्लँक पेजवर क्लिक केल्यानंतर हा जो पुढचा जो मॅटर होता त्यामध्ये टायपिंग केलेला टेक्स्ट, ते डायरेक्ट जे नवीन ब्लँक पेज घेतलं त्या ठिकाणी तो काय गेला. तर ते लक्षात ठेवा की आपल्याला जो काही तुम्ही मॅटर टाईप केलेला आहे तर तो तुम्हाला त्या पेजवर हवा असेल तर अलीकडे क्लिक करून तुम्ही कवर ब्लँक पेज घेऊ शकता. नको असेल तर सर्वात शेवटी क्लिक करायचं आणि त्यानंतर ब्लँक पेज घ्यायचं. त्यानंतर हे ब्लँक पेजबद्दल घेण्यासाठी आणि पेज ब्रेक हे सुद्धा त्या प्रकारे काम करतं. इन्सर्ट अ पेज ब्रेक म्हणजे ज्या ठिकाणी आपण टायपिंग करतो तिथे ब्रेक येतो आणि नवीन पेजवर काय होतो आपण जातो, असं हे पेज ब्रेकबद्दलचं काम झालं. ओके, जे काही काम करतो ते स्टॉप येतो आणि आपण नवीन पेजवर जातो, हे पेज ब्रेकबद्दल. त्यानंतर आता आपण पाहूया, हा झाला पेज ग्रुप. त्यानंतर आता टेबल्स, तर टेबल्सचे ऑप्शन जे आहेत ते बरेचसे आहेत त्यामध्ये.
या ठिकाणी आता पेज पण घेतलेले आहेत ऑलरेडी, हे मी डिलीट करतो आणि टेबलवर जातो. आता टेबल घेताना पहा की काय काय गोष्टी आवश्यक आहेत. तर टेबल घेताना आपण तीन प्रकारे टेबल घेऊ शकतो. तर ते तीन प्रकार कोणते आहेत ते अगोदर मी सांगतो, आणि ते टेबल घेतल्यानंतर आपण कशाला काय म्हणतो ते पण मी सांगतो तुम्हाला. तर सर्वात अगोदर पहा, फर्स्ट जो ऑप्शन आहे ज्यावर मी ज्यावेळेस माऊस फिरवतो आहे तर लाईव्हमध्ये टेबल तयार होतं नाही, इथं काय होतं आहे तुम्हाला तो दिसतो आहे. पहा तर वरती इथं पहा या ठिकाणी जसा जो टेबल आहे, तर आता मी इथे क्लिक केलं 1 बाय 1 म्हणजे 3 बाय 2 म्हणजे 3 जे आहेत ते कॉलम येतात आणि 2 जे आहेत ते रॉ येतात. म्हणजे कॉलम आणि रो काय ते पण आपल्याला समजलं पाहिजे. पण हे जे आकडे येतात तर तेवढ्या समजा मला 3 बाय 4 काय करायचं आहे टेबल घ्यायचं आहे. तर मग मी 3 जो आहे ते कॉलम पाहिजेत मला आणि 4 काय पाहिजेत रो पाहिजेत. तर मी अशा रीतीने काय करू शकतो घेऊ शकतो. तुम्ही 3 बाय 4 काय आला इथं टेबल आला, तर टेबलमध्ये घेतल्यानंतर या ठिकाणी ही जे आहेत अशा याला आपण कॉलम म्हणतो या ठिकाणी, आणि आडवे जी लाईन आहेत तर त्यांना आपण रो म्हणतो, ROW रो. आणि छोटे छोटे जे चौकोन आहेत त्यांना आपण सेल म्हणतो. ओके, हे जे चौकोन आहेत असे त्यांना आपण सेल म्हणतो. तर या ठिकाणी याला कॉलम म्हणायचं, ही जे आडवे येतात त्यांना आपण रो म्हणायचं, आणि छोटे छोटे चौकोन येतात त्यांना सेल म्हणायचं. तर अशा रीतीने तो टेबल जर तयार करताना आपल्याला किती कॉलम किती रॉचं टेबल तयार करायचं ह्या अगोदर आपल्याला माहिती हवं, मग त्यानुसार आपण काय करतो की टेबल बनवतो. तर हा जो टेबल बनवला हा समजा मला 3 कॉलम आणि 4 रोचा बनवायचा होता, त्यामुळे मी इथं क्लिक केलं, इन्सर्ट टेबलमध्ये गेलो आणि या ठिकाणी 3 बाय 4 काय केलं इथं टेबल मी इथं सिलेक्ट केला आणि ते क्लिक केल्यानंतर तो टेबल इथं आला. तो हे झालं एक टेबल घेण्याचा एक प्रकार. त्यानंतर टेबल घेण्याचा दुसरा प्रकार पाहिजे तर इन्सर्ट टेबलमध्ये जावा. इन्सर्ट टेबलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी नंबर ऑफ कॉलम्स अँड नंबर ऑफ रोज आहे. नंबर ऑफ कॉलममध्ये गेल्यानंतर आता परत मला 4 कॉलमचा टेबल हवा आहे, मी इथं क्लिक सिलेक्ट केली 4 कॉलम. त्यानंतर मला 3 रॉ हवेत, मग 3 रॉ ओके क्लिक केलं. त्यानंतर 4 कॉलम आणि 3 रॉ तयार इथं टेबल आलं. पहा 1, 1, 2, 3 आणि 4 कॉलम, 1, 2 आणि 3 ह्या गाड्या आडव्या लाईन आल्या. तर अशा रीतीने मी काय केलं की 4 कॉलम आणि 3 रोचं काय केलं एक टेबल घेतला मी. हे झालं दुसरा प्रकार टेबल घेण्याचा. त्यानंतर टेबल घेण्याचा तिसरा प्रकार पहा. टेबलमध्ये गेलो, ड्रॉ टेबल. ड्रॉ टेबल गेल्यानंतर आपण अगोदर बॉक्स काढून घ्या. त्यानंतर कॉलमची जशी पोझिशन आहे तसं तुम्ही पेन्सिल फक्त काय करायची तुम्हाला तिथं फिरवायची. आता असं जर काय चुकीचं झालं तर एक ऑप्शन इरेजर, पण इरेजर ऐवजी तुम्ही इथं अंडोवर क्लिक करा. अंडोवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एक स्टेप पाठीमागे येता आणि मग असं क्लिक करू शकतो. ओके, मी अगोदरच ड्रॅग केलं होतं त्यामुळे बॉक्स आला तिथं. लाईन हवा असेल तर हे पेंटसारखं नाही काम करत, हे पेंटमधलं पेन्सिलगत ॲटोमॅटिक सरळ लाईन येतात. आणि मी क्रॉसमध्ये क्लिक केलं तर असं होतं काय वेळेस, त्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. ओके, तर त्या तर क्लिक केल्यानंतर सरळ लाईन ॲटोमॅटिक काय होतं आहे येते, पेंटसारखं हे काय करत आहे काम करत नाही. जेवढं कॉलम आणि रॉ पाहिजे तेवढं तसं काय होतं ॲटोमॅटिक ते येतात इथं. म्हणजे हा पण आता किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कॉलम आणि 3 रॉचं काय झालं एक टेबल तयार झालं. तर अशा प्रकारे आपण 3 रीतीने टेबल घेऊ शकतो हे. आणि टेबल घेतल्यानंतर काय होतात ऑप्शन येतात. म्हणजे पहा मी इथं आता तुम्हाला वरती एक ऑप्शन असतो तर जो येत नाही आहे त्याचं नाव असतं टेबल टूल्स डिझाईन अँड लेआउट. तो आता केव्हा आला, ज्यावेळेस मी टेबलवर क्लिक केलं, जर मी साईटला क्लिक केलं तर तो येत नाही, आणि ज्यावेळेस मी टेबलवर क्लिक करतो तर त्यावेळेस तो काय होतो येतो. तर ज्यावेळेस मी टेबलवर क्लिक केलं तर त्यावेळेस तो ॲटोमॅटिक येतो, साईटला क्लिक केलं तर तो येत नाही. तर आपल्याला हे ऑप्शन पाहिजे या ठिकाणी. मी आता क्लिक केलं या ठिकाणी, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेबल टूल ऑप्शन आला, त्यामध्ये डिझाईन ऑप्शन आहे. तर डिझाईन ऑप्शनमध्ये आल्यानंतर या ठिकाणी टेबल स्टाईल येतात. पहा आता हे ऑप्शन आहेत, पण तुम्ही अगोदर टेबल स्टाईल घ्या, त्यानंतर या ऑप्शनचा यूज केल्यानंतर आपल्याला तो समजेल. तर टेबल स्टाईलसाठी मी आता या ठिकाणी क्लिक केलं. टेबल स्टाईलवर क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस मी त्यावेळेस माऊस नेतो त्यावर, तर त्यावेळेस ते नाव येतं त्याचं. समजा या ठिकाणी मी माऊस उचलेल ग्रीड टेबल 3 एक्स असेंट 5 असं त्याचं नाव आलं. पहा लाईट असेंट 5
तर हे वेगवेगळे डिझाईन आहेत, तर ज्या डिझाईनवर मला आवडेल त्या डिझाईन समजा मी इथं क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर ती डिझाईन या टेबलला काय आली, स्टाईल त्या या टेबलला लागू झाली. आता या टेबलला स्टाईल लागू झाल्यानंतर या ठिकाणी हे जे ऑप्शन आहेत टेबल स्टाईल ऑप्शन, आधी टेबल स्टाईल घेतली मी, त्यानंतर टेबल स्टाईल ऑप्शन, त्या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन जो आहे हिडर रॉ, तर हिडर रॉ म्हणजे काय फर्स्ट झिरो आहे, तर त्याला जो इफेक्ट आहे तो लागू होतो जो काय असेल तो. तर इथं शी जी लाईन आहे थोडीशी थिकनेस वाढला त्याचा असा एक इफेक्ट होता, तर हिडर रॉमुळे काय आला लागू झाला. पहा मी क्लिक केल्यानंतर तो इफेक्ट निघून जाईल, परत क्लिक केलं तो इफेक्ट जाणवेल तिथं, अशा रीतीने ते काम करतं. त्यानंतर टोटल म्हणजे सर्वात शेवटची रॉ, तिथे तो इफेक्ट येतो. आता इफेक्ट जाणवण्यासाठी मी इथं हा ऑप्शन घेतो, ओके. आणि मी थोडेसे आता इथं डिझाईन लेआउटमध्ये जाऊन थोडेसे रॉ जो काय आहेत ते वाढवतो. इथनं जे आहे इन्सर्ट बिलो रॉ असे काय आले थोडेसे वाढले, म्हणजे आपल्याला ते इफेक्ट लक्ष द्यावं म्हणून मी हे केलं, हे परत मी सांगणारच आहे. तर पुन्हा डिझाईनमध्ये आलो, त्यामध्ये हे डिझाईन घेतलं टेबल स्टाईल 4SN2 असं एक डिझाईन घेतलं, स्टाईल घेतली. स्टाईल घेतल्यानंतर मी आता हिटर रॉवर क्लिक केलं, पहा हिटर रॉचा जो कलर होता इफेक्ट वेगळा, तर तो कलर निघून गेला. परत क्लिक केलं तो कलर आला. टोटल रॉचा वेगळा इफेक्ट आहे, पहा इथं वेगळा इफेक्ट असतो तो येतो, जर क्लिक केलं तर लागू होतो आणि परत क्लिक केलं तर तो निघून जातो. बेंडेड रॉ म्हणजे काय होतं की या काय, आता मी क्लिक करतो पहा बेंडेड रॉ, तर त्या ठिकाणी हा जो इफेक्ट आहे रोजसाठी, तर त्या रोजमध्ये काय होतं इफेक्ट जाणवतं आपल्याला. आता ही जी रोज आहे समजा ही संपूर्ण एकच कलर आहे या ठिकाणी व्हाईट कलर किंवा कलर नाही आहे त्या ठिकाणी, तर बँडेड कलर केल्यानंतर एक रोला कलर येतो एक रोला कलर येत नाही, तर असं ठिकाणी तो इफेक्ट आहे. आणि त्यानंतर बँडेड कॉलम जो आहे त्याला पण तसंच आहे. आता मी काढून टाकला बँडेड रो, फक्त आपण घेऊया. तर एक रोला काय आला कलर आला, एक रोला कलर नाही आहे, एक रोला आला एक रोला नाही आहे. त्यानंतर फर्स्ट रॉ फर्स्ट कॉलमला क्लिक केलं तर फर्स्ट कॉलमला काय होतं इफेक्ट येतो, आता या ठिकाणी इफेक्ट नाही आहे त्यामुळे नाही आहे. त्यानंतर लास्ट कॉलमला येतो बँडेड कॉलम म्हणलं की बँडेड कॉलमला एक कॉलमला इफेक्ट येईन एक कॉलमला नाही येणार असं रीतीने तुम्हाला इथे दिसते ते, तर अशा रीतीने इफेक्ट काम करतात. जर तुम्ही इथं स्टाईलच नाही घेतली टेबलला, समजा हा टेबल आहे इथं स्टाईलच नाही घेतली आणि तुम्ही इथं क्लिक करून पाहिजे, तर तुम्हाला काय इफेक्ट होतो आहे या ठिकाणी लक्ष देणार नाही. जर स्टाईल घेतली तुम्ही या ठिकाणी स्टाईल घेतल्यानंतर इफेक्ट जाणवतात, विदाउट स्टाईलचे इफेक्ट जाणवत नाही. त्यानंतर हे झालं स्टाईलबद्दल. स्टाईलनंतर आता आपण ऑप्शन पुढचा पाहतो शेडिंग. आता हे जे कलर आहेत या ठिकाणी जे आलेले आहेत ते ऑलरेडी स्टाईलमध्ये दिलेले कलर आहेत, पण त्या व्यतिरिक्तच तुमच्या आपल्या मनाने आपल्याला जर कलर द्यायचा असेल तर शेडिंगमध्ये ज्याला कलर द्यायचा तेवढा सिलेक्ट करा. आता मी रो सिलेक्ट केली, इथून इथपर्यंत सिलेक्ट केली आडवी लाईन, आडवी लाईन म्हणजेच काय सिलेक्ट केलं मी रो सिलेक्ट केली. रो सिलेक्ट केल्यानंतर शेडिंगमध्ये आलो, शेडिंगमध्ये गेल्यानंतर मी कलर सिलेक्ट केला आणि तो कलर काय केलं इथं या ठिकाणी मी दिला, ओके. जर मला कॉलमला कलर द्यायचा तर मी कॉलम सिलेक्ट करणार, कॉलमला सिलेक्ट केल्यानंतर शेडिंगमध्ये येणार आणि हवा तो कलर मी या ठिकाणी घेऊ शकतो. हे झालं शेडिंगबद्दल ऑप्शन हा. त्यानंतर बॉर्डर स्टाईल, वेगवेगळ्या प्रकारचे बॉर्डर या ठिकाणी येतात. आता मी या ठिकाणी बॉर्डर चेंज करतो आहे पहा, परंतु या टेबलमध्ये ते बॉर्डर चेंज होत नाही. आता ब्रश आला, आता मी जर ब्रश फिरवला तर त्यानंतर ते काय होणार या इफेक्ट बॉर्डर स्टाईल लागू होणार, ओके. परंतु आपल्याला तसं नको आहे, आपल्याला विदाउट आता ब्रशनी सर्व फिरवायचं म्हणजे तो काय होतो आपला वेळ वाया जाईल त्यावेळेस, तर त्यावेळेस काय करा आता हा इफेक्ट काढून टाकण्यासाठी पुन्हा ती जो हा इफेक्ट काढून टाकण्यासाठी जो ब्रशचा इफेक्ट आहे काढून टाकण्यासाठी बॉर्डर पेंटरवर क्लिक करा. पेंटर बॉर्डर पेंटर क्लिक केल्यानंतर ब्रश निघून जाईल आणि त्यानंतर आता तुम्हाला ज्या ठिकाणी इफेक्ट लागू करायचा आहे तेवढं सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी त्याला ऑल बॉर्डर असं करा, तो हे इफेक्ट तो काय होतो येतो तो जो आहे. तर अशा रीतीने एक आपण करू शकतो तिथे, किंवा मग ब्रश फिरवा लागेल आपल्याला ज्या ज्या ठिकाणी हवा येतो कस्टममध्ये ते येईन, किंवा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जसे बॉर्डर आहे तुम्हाला ते बॉर्डर सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर आता मला टेबलच्या बाहेरून जी बॉर्डर हवी थिकनेसवाली आणि त्या बॉर्डरचा कलर मला समजा रेड हवा आहे, तर मी मला
हा ऑप्शन नको आहे, मी इथं टेबल सिलेक्ट करण्यासाठी हा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा, संपूर्ण टेबल सिलेक्ट होईल. संपूर्ण टेबल सिलेक्ट केल्यानंतर बॉर्डर ऑप्शनमध्ये जा आणि या ठिकाणी आउटसाइड बॉर्डरवर काय करा, क्लिक करा. याबद्दल मी आधीच्या सेशनमध्ये पण सुद्धा सांगितलं होतं की हे काम कसं करतं, तर पुन्हा पण आता मी सांगतो इथं की आता हा आउटसाइड बॉर्डर ऑप्शन घेतला, तर आउटसाइड बॉर्डरमुळे काय आलं की फक्त साईटनी बॉर्डर ती आली, जेवढं सिलेक्ट केलं होतं त्याच्या साईटनी काय आलं ती बॉर्डर आली. समजा या बॉक्सला तसे बॉर्डर हवी असेल तर तो बॉक्स सिलेक्ट करावा लागेल आणि तुम्हाला तो पुन्हा ऑप्शन घ्यावा लागेल आउटसाइड बॉर्डर. आता आउटसाइड बॉर्डरने साईटने आला आणि जर इनसाईडच हवा असेल तुम्हाला तर इनसाईड बॉर्डर जे सिलेक्ट केलं त्याच्या आतमधल्या बॉर्डरला काय झाला, तो कलर लागू झाला. ओके, आउटसाइड बॉर्डर इनसाईड आणि आतील पण लाईनला आणि बाहेरील लाईनला पण सुद्धा तो कलर तो इफेक्ट हवा असेल तर त्यावेळेस आपल्याला ऑल बॉर्डर काय करावा लागतो, ऑप्शन घ्यावा लागतो. जे सिलेक्ट केलं त्याच्या फक्त लेफ्ट साईडला हवा असेल तर लेफ्ट बॉर्डर, जे सिलेक्ट केलं त्याच्या टॉपला टॉप बॉर्डर, बॉटमला बॉटम, राईट अशा रीतीने नको असेल नो बॉर्डर. ओके, आता नको असेल म्हणजे हे नको नाही असे, या ठिकाणी बॉर्डरच नको याचा अर्थ असं होतो, हा इफेक्ट नाही तर नो बॉर्डर, तर मग त्या ठिकाणी बॉर्डर राहणारच नाही असं त्याचा काय होतो इफेक्ट होतो. तर हे नो बॉर्डर, ऑल बॉर्डर, आउटसाइड बॉर्डर, इनसाइड बॉर्डर, त्यानंतर इनसाइड ओरिजेंटल बॉर्डर. आता इनसाइड ओरिजेंटल बॉर्डरमध्ये ओरिजेंटल बॉर्डर नसल्यामुळे इथं काय आलं इफेक्ट आला नाही. मी पुन्हा सिलेक्ट करतो आता या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी आता तीन जर कॉलम सिलेक्ट केलं तर या ठिकाणी आता पहा ओरिजेंटल बॉर्डरचा काय इफेक्ट पडतो, तर ओरिजेंटल दोन बॉर्डर आल्या त्याला इफेक्ट पडला, व्हर्टिकल बॉर्डर एक आली त्याला इफेक्ट पडला. तर जर सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी ती जर ओरिजेंटल व्हर्टिकल बॉर्डर येत असेल तर तेवढ्या बॉर्डरला काय होतो इफेक्ट येतो. तर ते आपण सिलेक्ट करू शकतो की आपल्याला नक्की इफेक्ट कशाला जायचा आहे आणि कोणत्या लाईनला जायचं आहे त्याप्रमाणे आपलं सिलेक्शन करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार काय होतो त्याला तो इफेक्ट येतो. त्यानंतर ओरिजेंटल लाईन हवी असेल तर मला तो ओरिजेंटल लाईन तुम्ही घेऊ शकता. इथं समजा मला मी टाईप करण्यासाठी ओरिजेंटल लाईनची एक गरज आहे मध्ये आडवी लाईनची, तर इथून मी ती ओरिजेंटल लाईन घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी मी टाईप करू शकतो. माऊसने ती मूव पण करता येते बॉर्डर, त्या रीतीने काम पण करता येतं. इथं लाईनच्या वरती आणि लाईनच्या खाली सुद्धा असं दोन रीतीने टायपिंग करता येतं आपल्याला, मध्ये बॉर्डर दाखवायला लाईन दाखवायची असेल त्यासाठी ते ऑप्शनचा यूज आहे. त्यानंतर ड्रॉ टेबल हा जो ऑप्शन होता आत्ता आपण इन्सर्टमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी ड्रॉ टेबल होतो, तर तोच ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ड्रॉ टेबल. त्यानंतर ग्रीड लाईन्स, आता ग्रीड लाईन्स म्हणजे काय की ज्या लाईन आपल्याला इथं दिसतात परंतु ज्या प्रिंटमध्ये येत नाही त्यांना आपण ग्रीड लाईन म्हणतो थोडक्यात. तर तो ग्रीड लाईन आहे थोडक्यात. आता मी टेबल सिलेक्ट करूया पूर्ण आणि सिलेक्ट केल्यानंतर या टेबलला मी ग्रीड लाईन असा ऑप्शन आहे नो बॉर्डर ऑप्शन दिला, तर नो बॉर्डरमध्ये तो टेबल मला या ठिकाणी दिसतो आहे, पण मी ज्यावेळेस प्रिंटमध्ये त्यावर क्लिक करेन तर तो या ठिकाणी तुम्हाला तो टेबल दिसणार नाही. ओके, कारण त्या ठिकाणी आपण फक्त ग्रीड लाईन त्या बॉर्डर दिसतात आपल्याला, त्या प्रिंटमध्ये येत नाहीत त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही, फक्त इथं दिसतात त्या परंतु प्रिंटमध्ये त्या येत नाही. मग त्यासाठी आता त्या परत बॉर्डरमध्ये गेलो, ऑल बॉर्डर केलं, आता ऑल बॉर्डर केलं पण तो मगाशी जो इफेक्ट होता तोच इफेक्ट इथं आला. मला तो इफेक्ट नको आहे, मला फक्त सिम्पल लाईन हवी. मग अशा वेळेस काय करायला लागेल, तर अशा वेळेस काय करायचं की परत आपण साईडला क्लिक, आपण टेबलवर क्लिक करा. टेबलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बॉर्डर स्टाईल आहे तर म्हणजे सिम्पल स्टाईल घ्या किंवा तुम्हाला वेगळी हवी असेल तशी वेगळी घेऊ शकता. तर लाईनवर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर बॉर्डर पूर्ण टेबल हे जर आहे तर तुम्हाला सांगितलं की हे नेमकं काय करायला लागतं की आपल्याला ब्रश फिरवावं लागतो त्यामध्ये वेळ जातो. तर त्या ठिकाणी टेबल सिलेक्ट करा आणि समजा साईडने हवं आहे आतून हवं आहे तुम्ही सिलेक्ट केलं आणि इथं म्हणलं मी इनसाईड बॉर्डर, फक्त इनसाईड बॉर्डर काय घ्या. इनसाईड बॉर्डर म्हणल्यामुळे त्या ठिकाणी काय आलं की फक्त आतीन बॉर्डरला काय आला तो इफेक्ट आला सिम्पलचा. तर अशा रीतीने ज्यावेळेस आपण इफेक्ट येतो तर त्यावेळेस अगोदरचा इफेक्ट आपल्याला परत काढून टाकायचा असेल तर इथनं आपण काय करायचं बॉर्डर पूर्ण स्टाईल चेंज करायचा सिलेक्ट केल्यानंतर आणि इथनं ऑल बॉर्डर आउटसाईड बॉर्डर असं ऑप्शन घ्यायचे, नंतर बॉर्डरमध्ये आपण ते चेंजेस करू शकतो. त
तर हे बॉर्डरसाठी आणि हा ब्रशचा उपयोग आता सांगितलं असतं म्हणे की ब्रशमुळे आपण काय करू शकतो, आपण त्यामध्ये तो ब्रश फिरवल्यानंतर तो इफेक्ट लागू होतो आणि विदाउट ब्रश फिरवता आपल्याला करायचं असेल तर या ठिकाणी आपण तो ऑप्शनचा यूज करू शकतो। तर हे झालं बॉर्डर स्टाईल। त्यानंतर बॉर्डरचे अजून आपल्याला प्रकार या ठिकाणी दिसतात। लाईन स्टाईलमध्ये गेल्यानंतर लाईन स्टाईल होता वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तुम्ही घेऊन पाहू शकता। त्यानंतर त्याचं थिकनेस जे आहे तर पॉईंटमध्ये इथं दाखवत आहे, त्यामध्ये त्यांनी पेंट कलर म्हणजे बॉर्डरचा कलर कोणता हवा आहे तो घेऊ शकता। आणि जसं जसं आता इथं ब्रश येतं ऑटोमॅटिक ब्रश फिरवून तसं तो इफेक्ट लागू होऊ शकतो। आणि ब्रशनी वेळ लागत असेल तर ब्रश त्या इफेक्टवर क्लिक करा आणि इथं जेवढ्याला इफेक्ट द्यायचा तेवढं सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर बॉर्डरवर जा आणि त्यावर क्लिक करा, तेवढ्याला काय होतो तो इफेक्ट लागू होतो। हे झालं आपल्याला टेबल टूलमधील डिझाईन ऑप्शनबद्दल। साईटला क्लिक केलं तर ऑप्शन दिसणार नाही, टेबलवर क्लिक केलं तर परत ऑप्शन दिसतो, याला डिझाईनबद्दल। त्यानंतर आत्ता आपल्याला पाहिजे लेआउटबद्दल। तर लेआउटवर मी क्लिक केलं, तर लेआउटवर क्लिक केल्यानंतर आत्ता मी सिलेक्शन केलं, मी थोडक्यात सिलेक्ट काय केलं तर मी इथं कॉलम सिलेक्ट केलं, ओके। त्यानंतर मी माऊसने ड्रॅग केलं इथपर्यंत, त्यानंतर मी रॉ सिलेक्ट केली। तर हे जे सिलेक्शन करावं लागतं तर ते सिलेक्शनसुद्धा इथनं करू शकतं पहा। लेआउटमध्ये गेलो तर साईटला क्लिक करतो, फक्त इथं क्लिक केलं मी फर्स्ट सेलमध्ये। त्यानंतर सिलेक्टमध्ये गेलो आणि सिलेक्ट सेल म्हणलं, सिलेक्ट सेल म्हणल्यानंतर सेल सिलेक्ट झाला। त्यानंतर समजा मला तोच कॉलम सिलेक्ट करायचा, तर मी सिलेक्ट कॉलम म्हणलं तर कॉलम सिलेक्ट झाला। समजा ही आडवी लाईन सिलेक्ट करायची, सिलेक्ट रॉ सिलेक्ट केला, असं पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं एक शॉर्टकट इथं क्लिक करू शकतो, पूर्ण टेबल सिलेक्ट होईल। किंवा सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्ट टेबलवर क्लिक करा, पूर्ण टेबल सिलेक्ट होईल। पूर्ण टेबल सिलेक्ट झाल्यानंतर समजा डिलीट करायचं, डिलीट दिस टेबल डिलीट करण्यासाठी सिलेक्ट करणं गरजेचं आहे का? नाही, तसं नाही आहे। परंतु समजा तुम्हाला एखादी रॉ कॉलम डिलीट करायची असेल तर त्यावेळेस ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे, किंवा त्या ठिकाणी ॲटलिस्ट क्लिक तरी करायला हवं जेणेकरून ते डिलीट होईल, कम्प्युटरला लक्षात येईल। हे झालं सिलेक्ट ऑप्शनबद्दल। पण ते आपण डायरेक्ट माऊसने ड्रॅग करून सिलेक्ट करू शकतो, या ऑप्शनपर्यंत आपल्याला जाण्याची एवढी गरज लागत नाही। त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे प्रॉपर्टीज। हे ग्रीड लाईन ऑप्शन आत्ता मी सांगितलं तुम्हाला की लाईन जी आपण आपल्याला इथं डॉटेडमध्ये लाईन दिसते, समजा इथं नो बॉर्डर घेतला तर डॉटेडमध्ये लाईन दिसते, परंतु ती प्रिंटमध्ये दिसते ती डॉटेड लाईन जी ऑलरेडी प्रिंटमध्ये येणार नाही आहे पण डॉटेड म्हणून आपल्याला दिसते आहे म्हणून, तर ती सुद्धा नको दिसायला हवी असेल तर ग्रीड लाईन ऑप्शन काढून टाका, ती लाईन आपल्याला येणार दिसणार नाही। परत क्लिक केलं तर ती ग्रीड लाईन स्वरूपात दिसेल पण ती प्रिंटमध्ये येणार नाही, झालं त्याबद्दलचं ऑप्शन। त्यानंतर प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर आता हा एक थोडासा महत्त्वाचा ऑप्शन आहे। यामध्ये या ठिकाणी थोडंसं टायपिंग करावं लागेल, मी टायपिंग करतो। टेबलच्या कडेने काय करावं लागतं, आपल्याला टायपिंग करावं लागेल, त्यानंतर आपल्याला या ऑप्शनचं महत्त्व काय होईल आपल्याला कळेल की कसं रीतीने ते काम करतं। तर पुन्हा मी टेबल सिलेक्ट केला, डिझाईनमध्ये जाऊन त्याला प्लेनमध्ये आधी लाईन प्लेनमध्ये घेतली, बॉर्डरमध्ये गेलो, ऑल बॉर्डर सिम्पल टेबल साईज होता, थोडंसं टेबल लहान केला, लहान करून आता टेबलच्या कडेने थोडेसे मी टायपिंग करतो, रॅन्डमली काही पण टाईप करतो। त्यानंतर शिफ्ट होम किंवा माऊसने सिलेक्ट करा, कॉपी आणि पेस्ट, पेज देते। आता कशा रीतीने काम करतो पहा। प्रॉपर्टीजमध्ये टेबलमध्ये गेलो, लेआउटमध्ये गेलो आणि या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑप्शन। तर प्रॉपर्टीजमध्ये पहा लेफ्ट ऑप्शन म्हणजे टेबल जो आहे तो लेफ्ट साईडला आहे आणि टेबलच्या राऊंडनी बाकीच्या साईडनी काय आहे टेक्स्ट आहेत, अक्षरं आहेत। तर हे झाले लेफ्ट अलाइनमेंट, कोणती झाली टेबलची लेफ्ट। त्यानंतर सेंटर, टेबल सेंटरला येणार आणि अक्षर जे आहेत ते त्याच्या बाजूने येणार, टेबल सेंटरला अक्षरे बाजूने। त्यानंतर परत प्रॉपर्टीजमध्ये आलो, राईटला केलं, टेबल राईटला आला, अक्षरं जे आहेत ते लेफ्टला आली। परत प्रॉपर्टीजमध्ये आलो, नॉन ऑप्शन घेतला, त्यामध्ये टेबलच्या साईडवर येणार नाहीत, अक्षरं खाली जातील। त्यानंतर परत प्रॉपर्टीजमध्ये आलो, यानंतर आराउंड ऑप्शन घेतला तर तो
टेबल राईटला येतला म्हणजे ज्या पोझिशनला टेबल आहे तिथं राहणार आणि त्याच्या साईडने अक्षर येणार, तो अराउंड ऑप्शन होता. किंवा आपल्याला लेफ्टला टेबल राईटला अक्षर होतं, ते आपल्याला जर करायचं असेल ते प्रॉपर्टीजमध्ये जायचं टेबलवर क्लिक केल्यानंतर ते प्रॉपर्टीजमधले हे ऑप्शन काय होतात आपल्याला येतात त्यामध्ये. ही विड्थ आहे, किती विड्थ आपल्याला वाढवायची कमी जास्त करायची ते आपण करू शकतो टेबलची, त्यासाठी हा ऑप्शन होता. त्या ठिकाणी समजा मी 1 इंच केलं तर 1 इंच म्हणजे तेवढे तिथे तेवढ्यामध्ये तो आला, बाकीचे टेबल कमी झालं. तर हे प्रेफर्ड विड्थ आहे, ते आपण किती घ्यायची समजा मी 3 घेतले तर 3 मध्ये मेजरमेंट इंचेसमध्ये त्यामुळे ते आलं. तर अशा रीतीने काय करतं ते काम करतं. ओके, यामध्ये यामध्ये तुम्हाला अजून ऑप्शन आहेत बॉर्डर अँड शेडिंग. बॉर्डर अँड शेडिंगमध्ये गेलं तर अजून ऑप्शन आहेत, जो हा जो टेबल आहे तर या टेबलमध्ये पहा की आता मला ओरिजेंटल लाईन नको आहे. मी क्लिक केलं, ओके केलं तर या टेबलमधल्या ओरिजेंटल लाईन ज्या आडव्या लाईन होत्या त्या निघून गेल्या. मी ग्रीड लाईनसुद्धा ऑफ करतो म्हणजे लक्ष देईन आडव्या लाईनसुद्धा निघून गेल्या. आता पुन्हा आडव्या लाईन हव्या असतील तर मी काय करणार, या ठिकाणी पुन्हा प्रॉपर्टीजमध्ये गेलो, बॉर्डर अँड शेडिंगमध्ये गेलो आणि या ठिकाणी मी आता ओरिजेंटल लाईन जी आहे त्यावर इथं क्लिक केलं आणि ओके केलं तर पुन्हा त्या ठिकाणी ओरिजेंटल आल्यानंतर इथंसुद्धा जेवढ्या ओरिजेंटल लाईन आहे ते येतील. तोच ऑप्शन इथनं पण आपण करतो, ते सिलेक्ट केलं, टेबल सिलेक्ट केला, इथं बॉर्डरमध्ये आलं आणि इथं ओरिजेंटल लाईन मी ज्या ऑप्शन क्लिक केलं तर त्या निघून जातात. आणि पुन्हा सिलेक्ट केलं आणि पुन्हा ओरिजेंटल लाईनवर क्लिक केलं तर त्या येतात. तर अशा रीतीने हे काम करतं. तर इथनं पण आपण करू शकतो किंवा आत्ता लेआउटमधला जो प्रॉपर्टीजमधला ऑप्शन होता तर त्या ठिकाणी सुद्धा तो आपण करू शकतो बॉर्डर अँड शेडिंग. शेडिंग म्हणजे कलर, जो कलर ऑप्शन येतो होता आपल्याला शेडिंगचा. ओके, हे बॉर्डर अँड शेडिंग म्हणजे हे ऑप्शन कुठून आले तिथे, तर ते ऑप्शन इथं परत क्लिक केलं आणि बॉर्डर अँड शेडिंगवर क्लिक केलं तरसुद्धा आपण या ठिकाणी ते जाऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणीसुद्धा तर आपण या ठिकाणी या ठिकाणापर्यंत जाऊ शकतो, या ऑप्शनपर्यंत बॉर्डर अँड शेडिंग, आणि इथूनसुद्धा आपण तर जाऊ शकतो. जो इथनं जात होतो तोच इथनं पण आहे, डबल ऑप्शन आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी. त्यानंतर ड्रॉ टेबल, मी सांगितलंच आहे की ड्रॉ टेबल जसा तो पहिला ऑप्शन आहे तोच ऑप्शन आहे ड्रॉ टेबलचा. त्यानंतर इरेजर, जर एखादं नको असेल टेबल किंवा रॉ तर त्यावर क्लिक करा तर इरेज होऊन जाईल इरेजर. त्यानंतर डिलीट करणे, इरेजरने आपल्याला पाहिजे तसं कस्टममध्ये इरेज करता येतं आणि डिलीटमध्ये पूर्ण ते डिलीट होतं. समजा आता इरेजर काढून टाकला, मला ही जी कॉलम आहे हा कॉलम नको आहे, मला दोनच कॉलम आहे. डिलीटमध्ये गेलो, कॉलमवर क्लिक केलं तर तो कॉलम काय झाला डिलीट झाला. आता ही रॉ नको आहे मला, यावर क्लिक केलं डिलीटमध्ये आलं रॉच डिलीट तर डिलीट झाली. तर अशा रीतीने हे डिलीटचं काम करतं. त्यानंतर टेबल नको आहे तर सिलेक्ट केलेलं आहे ऑलरेडी डिलीट टेबल म्हणलं तर टेबल काय झालं तो डिलीट झाला त्यामध्ये. तर अशा रीतीने डिलीटचं ऑप्शन काय करतो काम करतो. त्यानंतर ज्या ठिकाणी मी काम करतो आहे तर त्या ठिकाणी मला आता हा जो टेबल आहे या टेबलच्या मला वरती अजून एक काय करायची रॉ हवी आहे. तर मी या ठिकाणी क्लिक केलं इन्सर्ट ॲबो तर टेबलच्या वरती काय झाली अजून एक रॉ इन्सर्ट झाली. अजून एक हवी तर अजून एक रॉ इन्सर्ट झाली आणि जो इफेक्ट या फर्स्टला रॉला होता तर तोच इफेक्ट राहिला वरती रॉला सुद्धा राहायला आला. तर अशा रीतीने ते काम करतं. बिलो म्हणजे क्लिक केलं मी, मला इथं बिलो म्हणजे याच्या खाली अजून एक हवे इन्सर्ट बिलो तर काय आलं खाली अजून एक काय आली आडवी लाईन आली रॉ म्हणतो आपण दादा. तर वरती लाईन हवी असेल आडवी तर इन्सर्ट ॲबो, खाली लाईन हवी असेल तर इन्सर्ट बिलो. त्यानंतर आय त्या ठिकाणी क्लिक केलं डाव्या साईडला लाईन हवी असेल तर इन्सर्ट लेफ्ट, त्याला कॉलम म्हणतो आपण. आणि जिथं क्लिक केलं त्याच्या उजव्या साईडला हवा असेल तर इन्सर्ट राईट, त्याला पण कॉलम आपण म्हणतो. कॉलम डावीकडे उजवीकडे घेण्यासाठी आणि रॉ ज्या आहेत त्या वरती आणि खाली घेण्यासाठी हा ऑप्शन आहे. त्यानंतर हा सेल आहे तर सेलचं मार्जिन जसं का पेजचं मार्जिन असतं पेजच्या चारी बाजूने जे अंतर सोडतं त्याला मार्जिन म्हणतो आपण, तसं टेबल सेलमध्ये टायपिंग करताना चारी बाजूने किती अंतर सोडण्यात यावं तर त्यासाठीचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी मी क्लिक केलं आणि
त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे मर्सेल। मर्सेल म्हणजे काय? तर मर्सेलचा उपयोग करण्यासाठी मी आता पुन्हा एक टेबल घेतो। टेबल घेतल्यानंतर हे जे आहेत हे दोन सेल सिलेक्ट केलेत मी। दोन सेल सिलेक्ट केल्यानंतर मी या ठिकाणी मला आता मर्ज केलं। तर मर्ज केल्यानंतर त्या दोन सेलचं रूपांतर एकाच सेलमध्ये झालं। ओके, तर ते आपण अशा रीतीने ते करू शकतो। समजा मला इथं करायचं टाईम आणि इथं लिहायचं होतं इन आणि आउट, तर अशा रीतीने हे मर्ज सेल काम करतं। तर ते मर्ज सेल जेवढे सेल सिलेक्ट केले आहेत त्या सेलचं एका सेलमध्ये रूपांतर करते त्याला आपण म्हणतो मर्ज सेल। आणि ते स्प्लिट सेल एका सेलचं अनेक सेलमध्ये, आता हा सेल आहे स्प्लिट सेलमध्ये गेलो तर त्यानंतर दोन कॉलम आणि दोन रॉ एका सेलमध्ये ते आलं पाहिजे, तर स्प्लिट सेलमध्ये तसं ते ॲडजस्टमेंट झालं। आता परत या सेलमध्ये पाहिजे मला स्प्लिट सेलमध्ये गेलो, दोन कॉलम आणि दोन रॉ सिलेक्ट केलं। ओके ओके, आपल्याला पाहिजे तेवढे कॉलम पाहिजे तेवढे रॉ आपण घेऊ शकतो त्यामुळे। आता रॉ नाही वाढत, कॉलम वाढले, कॉलम वाढले परंतु रॉ नाही, रॉ तेवढंच वाढू शकतो, तेवढी जागा नाही आहे त्यामध्ये, पण कॉलम काय केले वाढवले गेले। तर त्या सेल एका सेलचे आता किती सेल झाले? आठ सेल झाले। तर अशा रीतीने मर्ज सेल जेवढे सेल सिलेक्ट केले त्याचे एका सेलमध्ये रूपांतर करतो आहे त्याला मर्ज सेल म्हणतो, आणि एका सेलचं अनेक सेलमध्ये रूपांतर करतो त्याला आपण स्प्लिट सेल म्हणतो। तसंच स्प्लिट टेबलमध्ये एका टेबलचं दोन टेबलमध्ये रूपांतर करतो स्प्लिट। तर अशा रीतीने ते काम करतात। इन्सर्ट टेबल, तर इन्सर्ट टेबलमध्ये अजून एक ऑप्शन होता टेबल, त्यानंतर साईडला क्लिक करतो इन्सर्ट टेबल। आणि हा जो इन्सर्ट टेबल होता याच्यामध्ये काही ऑप्शन होते जे मग असे सांगितले मी तुम्हाला की टेबल घेताना आता त्यांनी काय केलं की पूर्ण जागा कवर केली पेजमधली, पण परंतु मला असं करायचं की त्यांनी पूर्ण जागा नको कवर करायला, फक्त मी जसं टायपिंग करेन तसं तो ॲडजस्ट झाला। तर म्हणून मी हा ऑप्शन काढून टाकला फिक्स कॉलम वेट आणि त्याऐवजी आता ॲटो फिट कॉलम घेतला आणि ओके केलं। तर हा अगोदर टेबल घेतला तो अशा रीतीने आला, त्यानंतर आता जो टेबल घेतला तो अशा रीतीने आला। तर या टेबलमध्ये जसं जसं मी टायपिंग करेन त्या त्या रीतीने काय होतात कॉलम ॲडजस्ट, त्यांची जी विड्थ आहे ती काय होते कमी जास्त होते, अशा रीतीने काम करतं। पण आता हा ऑलरेडी घेतलेला आहे याच्यामध्ये, समजा मी टायपिंग केलं हा ऑलरेडी घेतला होता याच्यामध्ये टायपिंग केलं आणि मला आता जो वरील टेबलला इफेक्ट होता तसा इफेक्ट याला द्यायचा आहे, आता मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस आपल्याला लेआउटमध्ये हे ऑप्शन ॲटो फिट जे आहे ती कंटेंट ऑप्शन घेतला तर त्या रीतीने ते काम करतं। टेबल घेण्या अगोदरच तो ऑप्शन हवा असेल तर तुम्ही इन्सर्ट टेबल आणि यामध्ये ते ऑप्शन घेऊ शकता। आणि टेबल घेतलेलं आहे ऑलरेडी आणि तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही लेआउटमध्ये जाऊन, त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे फिक्स कॉलम विड्थ, तर त्याच्या नावामध्येच आपल्याला जो उपयोग समजतो। फिक्स कॉलम विड्थवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी जरी आत्ता टायपिंग केली तरी तो जी काय विड्थ आहे कॉलमची ती कॉलमची विड्थ वाढणार नाही आहे, फक्त रॉची हाईट वाढू शकते परंतु विड्थ वाढणार नाही, अशा रीतीने तो ऑप्शन काय करतो काम करतो। तर त्यानंतर या ठिकाणी मला हाईट वाढवायची असेल तर हाईट वाढू शकतो मी, हाईट कमी करायचं असेल तर हाईट कमी करू शकतो, परंतु आता यात कमी केली आहे झिरो केली, आता झिरो केली परंतु झिरो नाही झाली कारण की या ठिकाणी टायपिंग केलेलं आहे, पण मी जर टेक्स्ट कमी केले डिलीट केले तर तशी तशी ती काय होणार कमी कमी होणार। ओके, अशा रीतीने हे ऑप्शन काय करतं, तर ते विड्थ तुम्हाला वाढवायची तर विड्थ वाढवतो मी आता या ठिकाणी। त्यानंतर मला काय करायचं का आता सर्व कॉलमची जी आहेत ती विड्थ एक समान हवी, तर डिस्ट्रीब्यूट कॉलम यावर क्लिक केलं तर सर्व कॉलमची विड्थ एक समान होते, रॉची हाईट एक समान हवी तर एक समान होणार सर्वांची, तर पूर्ण कॉलम आता विड्थ आणि हाईट सर्वांची काय आली एक समान झाली। तर अशा रीतीने होतात, तर रॉला हाईट असते आणि कॉलमला विड्थ असते, तर ते या ठिकाणी आपण ती कस्टमाइज करू शकतो। तर त्यानंतर अलाइनमेंट असते या ठिकाणी की हे नऊ प्रकारे अलाइनमेंट असते, तर हा जो टाईम शब्द आहे तो हा टाईम शब्द लेफ्ट साईडला आहे सेलच्या दृष्टीने, हा चौकोनाच्या दृष्टीने तो लेफ्ट साईडला आहे आणि तो टॉपला आहे म्हणजे वरती आहे तो, तर ह्याची अलाइनमेंट झाली ती लेफ्ट आणि टॉप,
या ठिकाणी पहा माउस नंतर अलाइनमेंट लक्ष आपल्याला अलाइनमेंट टॉप एंड लेफ्ट। त्यानंतर मी या ठिकाणी सेंटरवर क्लिक करतो, जे अलाइनमेंट झाली आता टॉप एंड सेंटर, याचे अलाइनमेंट होईल टॉप एंड लेफ्ट, टॉप एंड राइट सॉरी, त्यानंतर टॉप एंड बॉटम एंड लेफ्ट, त्यानंतर बॉटम एंड सेंटर एंड बॉटम एंड राइट, त्यानंतर सेंटर, त्यानंतर सेंटर लेफ्ट, सेंटर राइट, अशा रीतीने काय होतात हे काम करतात। तर हे झालं अलाइनमेंट बद्दल, हे 9 प्रकारे अलाइनमेंट आहे। आता हे जे अलाइनमेंट आहे सेंटर राइट, ओके, तर अशा रीतीने काम करतं। जर हे जिथं माउस पॉइंट आहे तिथं अलाइनमेंट आलं तर त्याचे अलाइनमेंट होईल टॉप अँड सेंटर, इथं पहा टॉप सेंटर या ठिकाणी। त्यानंतर टेक्स्ट डायरेक्शन, जे टेक्स्ट आहे आता डावीकडून उजवीकडे जाणारे टेक्स्ट आहे आपलं, हे टाईम शब्द जो आहे डावीकडून उजवीकडे, जो आपण नॉर्मली टायपिंग त्या रीतीनेच होते आपले, टेक्स्ट डायरेक्शन चेंज केलं, जो हा शब्द आहे तो वरून खाली येणार आहे टाईम शब्द, आणि टायपिंग पण तसं काय होणार ते होईल। त्यानंतर परत डायरेक्शनवर क्लिक केलं तर आता शब्द खालून टायपिंग होते ते वरती चालू, वरती चालू राहणार, अशा रीतीने टायपिंग होणार येते। पुन्हा क्लिक केलं तर पुन्हा आहे त्या सिच्युएशनला तो येतो। त्यानंतर या ठिकाणी जसं पेजला मार्जिन असतं तसं सेलला मार्जिन असतं। आता मी इथं टायपिंग केलं आणि मला सेलचं मार्जिन कमी जास्त करायचं, तर मी सेल मार्जिनवर क्लिक केलं, तर चेर सेलच्या बाजूने काय झाले जे पॉईंट पाहू शकते इंडेट पॉईंट, त्याने दिसते की मार्जिन जे काय आहे आपलं वाढवले गेलेले, तर अशा रीतीने ते काम करतं। ओके, ते झालं सेल मार्जिनबद्दल। त्यानंतर सॉर्टिंग ऑप्शन आहे, सॉर्टिंगमध्ये समजा इथं मी टाईप केलं ए डी बी सी ई आणि हे मला सॉर्टिंग करायचं, नंबरने लावायचं, तर मी सिलेक्ट केलं, यामध्ये सॉर्टवर क्लिक केलं आणि असेंडिंग ऑर्डर काय करायचं, टेक्स्ट कोणता कॉलम फर्स्ट कॉलममध्ये टेक्स्ट कसं आहे असेंडिंग ऑर्डरप्रमाणे, ओके केलं तर ए बी सी डी प्रमाणे काय झालं ते लागू झाले। त्यानंतर समजा मला वाटलं उलट्या क्रमाने लावायचे ते, तर मी इथे सिलेक्ट केलं डिसअसेंडिंग ऑर्डर, ओके क्लिक केलं, त्यानंतर ते उलट्या क्रमाने झाले। तर हा जो सॉर्ट ऑप्शन आहे त्याबद्दल डिटेल एक व्हिडिओ मी एक्सेलमध्ये सॉर्टिंग कसं करतात त्यामध्ये सांगितलेलं आहे। तर सॉर्टिंगबद्दलचा एक व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर अजून सॉर्टिंगबद्दल तुम्हाला पुरेशी म्हणजे माहिती मिळेल, परंतु अशा रीतीनेच ते थोडक्यात सांगायचं अशा रीतीने काम करतं, सॉर्टिंग केलं जातं आपल्याला चढत्या क्रम किंवा उतरत्या क्रमाने ते सॉर्टिंग करतं। ते झालं सॉर्टबद्दल। त्यानंतर रिपीट हिडर रॉ, एखादं हिडर जे हिडर लाईन आहे ती रिपीट हवी असेल तुम्हाला तर या ऑप्शनचं येईल। आता ही जी आहे यामध्ये हिडर लाईन आहे ती मला रिपीट हिडर रॉवर मी क्लिक करायचं, परत सेकंड रॉवर क्लिक करायचं आणि रिपीट म्हणायचं, तर ती डबल रॉ झाली। तर अशा रीतीने ते काम करतं रिपीट हिडर रॉ। त्यानंतर कन्वर्ट टू टेक्स्ट, कन्वर्ट टू टेक्स्ट म्हणजे काय की तुमचं टेबल टाईप झालेलं आहे आणि आता तुम्हाला टेबल नको फक्त टेक्स्ट हवेत, हे लाईन नकोच आहेत, तर कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल कशामध्ये टॅब मधलं त्यांचं जे अंतर आहे ते टॅबमध्ये असावं, ओके ओके केलं तर टेबल निघून गेला आणि फक्त आता टेक्स्ट राहिलेले आहे। आता मला काय करायचं आहे या टेक्स्टचं टेबलमध्ये रूपांतर करायचं, मी पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट केले। मग आता इथं टेबलचं तर ऑप्शन नाही आहे जे आपल्याला कन्वर्ट करायचं, कारण की टेबलचा ऑप्शन केव्हा येतो ज्यावेळेस टेबलवर सिलेक्ट क्लिक केल्यानंतर येतो, इथं क्लिक केलं टेबल आहे इथं ऑप्शन आला, परंतु टेक्स्टचं आता आपल्याला टेबलमध्ये कन्वर्ट करायचं तर इथं ऑप्शन नाही आहे। तर मग मी इथं इन्सर्टमध्ये जायचं, टेबलमध्ये जायचं आणि त्यामध्ये ऑप्शन येतो कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल। पहा हे ऑप्शन झाले होते आपले, इन्सर्ट टेबल झाला, ड्रॉ टेबल, त्यानंतर हा ऑप्शन राहिला होता तर कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल यावर क्लिक केलं। त्यानंतर कॉलम किती हवेत, 5 कॉलम, रोज किती हवेत, 6। त्यानंतर हे कंटेंट, हे सांगितलं तुम्हाला की त्याची वेट जी आहे ती पूर्ण टेबलला पुरेन अशी घ्यायची का आपल्याला त्याच्या अक्षरानुसार घ्यायची ते आपण ठरवू शकतो, आणि मध्ये टॅब आहे, ओके ओके क्लिक केलं तर तो पूर्ण टेबल काय आला, पूर्ण आयत असा तो तयार झाला। ओके, काय वेळेस आयत असा तयार होत नाही, आपल्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं, तर आत्ता आपण आत्ताच डिलीट केलं आणि आत्ताच तयार केलं त्यामुळे तो तयार झाला तसा। तर हे झालं त्याबद्दलचं ऑप्शन। त्यानंतर आता मी टेबलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता डिझाईनमधले ऑप्शन पाहिले होते, त्यानंतर लेआउटमध्ये आपण या ठिकाणीपर्यंत आलो होतो, तर या ठिकाणी आता शेवटचा ऑप्शन होता फॉर्म्युला। तर फॉर्म्युला म्हणजे काय की आपण समजा इथं टोटल करायचे मला, तर एक्सेल
बद्दल माहिती असेल तर तुम्हाला माहिती आहे की एक्सेलमध्ये आपण फॉर्म्युला वापरून टोटल करू शकतो, पण याच्यामध्ये कसं करणार तर यामध्ये पण होऊ शकते। आता इथं टोटल हवी, मी या ठिकाणी क्लिक केलं, फॉर्म्युला क्लिक केलं, त्यानंतर फॉर्म्युला आला सम, त्यानंतर एबो, ओके, तर अशा रीतीने काय आली त्यांची टोटल आलेली आहे तिथं। तर हे आपण फॉर्म्युला इथं यूज करू शकतो। परत इन्सर्ट टेबलमध्ये आलो, त्या ठिकाणी आता एक्सेल स्प्रेडशीट, म्हणजे एक्सेलची स्प्रेडशीट आपण या ठिकाणी घेऊ शकतो। एक्सेलमध्ये जसं काम करतो, एक्सेलचे बरेचसे व्हिडिओ मी तयार केलेले आहेत, ते पाहू शकता, किंवा आपण वर्ड नंतर आता एक्सेल ट्युटोरियल चालू करणार आहे, तर एक्सेलमध्ये आपण फॉर्म्युला जसं या ठिकाणी यूज करतो तसं मी तो फॉर्म्युला यूज करतो। आता साईटला क्लिक केलं तर एक्सेलमधला जो ग्राफ होता, जो डेटा होता, तो या ठिकाणी झाला तयार। परत इथं क्लिक केलं, डबल क्लिक केलं मी, तर पुन्हा स्प्रेडशीट ओपन होते आणि पुन्हा मी त्यामध्ये एडिटिंग चालू करू शकतो। साईटला क्लिक केलं तर एडिटिंग स्टॉप होते, तर अशा रीतीने ते काम करतं। त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे क्विक टेबल, क्विक टेबल आहे तर हा कॅलेंडर आहे, टॅब्युलर लिस्ट आहे विथ सब हेड्स, म्हणजे सॅम्पल आहेत, त्यावर क्लिक करा, तिथे येतील आणि त्यानंतर तुम्ही तुमची माहिती या ठिकाणी काय करू शकता, टाकू शकता। ओके, याला आपण क्विक टेबल म्हणतो। ते अशा रीतीने हे काम करतं। तर हे इन्सर्ट टेबल, हे टेबलचे पूर्ण ऑप्शन तुम्हाला सांगितले आता आहे, इन्सर्ट टेबल, ड्रॉ टेबल, कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल, एक्सेल स्प्रेडशीट, क्विक टेबल्स। त्यानंतर टेबल घेतल्यानंतर आपण टेबल टूल्स नावाचा ऑप्शन येतो, त्यामध्ये डिझाईन आणि लेआउट ऑप्शन, डिझाईनमध्ये इथं डिझाईन घेतो, त्यानंतर हे ऑप्शन वर्क करतात, इथं हवे तसे कलर देऊ शकतो। त्यानंतर बॉर्डर स्टाईल आपण घेऊ शकतो, बॉर्डर लेफ्ट राईट ओरिजेंटल वर्टिकल कशी हवी ते आपण इथं सिलेक्ट करू शकतो। ब्रश फिरवा लागतो तर आपण स्टाईल घेतली, आपल्याला कस्टम जर स्टाईल करावी काही ठिकाणी हवी असेल तर बॉर्डरने आपण इथनं पण करू शकतो आणि पेंटच्या ब्रशने पण करू शकतो। त्यानंतर लेआउट, त्याची मांडणी, त्याच्यामध्ये आपण कोणता कॉलम हवा असेल, कोणतं कॉलम नको असेल, इरेज करायचं असेल, एखादी रॉ वाढवायची असेल, कमी करायची असेल, मर्ज करायची असेल, विभागणी करायची असेल, त्यानंतर त्यांची विड जी आहे ती कमी जास्त करायची असेल, त्यानंतर अक्षरांची अलाइनमेंट, त्यांची मांडणी आणि मार्जिन, त्यानंतर अक्षरे कमी जास्त त्याक्रम उतारतेक्रमाने करणे, कन्वर्ट टू टेक्स्ट फॉर्म्युला, हे सर्व ऑप्शन काय केले आजच्या सेशनमध्ये तुम्ही पाहिलेले आहेत। आशा करतो हे सेशन तुम्हाला आवडलं असेल। धन्यवाद।